स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज मी तुम्हाला ताकातला तिखट मिठाचा सांजा दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी ही मध्यम आकाराची वाटी घेतली आहे। त्या वाटीने दोन वाट्या रवा घेतलाय, एक वाटी ताक घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलंय, त्याच्यात फोडणीवर टाकायला शेंगदाणे दोन मुठी घेतले आहेत, आवडत असतील तरच टाका, नाही टाकले तरी चालतील। ओल्या नारळाचं पीस घेतलंय, कोथिंबीर घेतली आहे, फोडणीसाठी साहित्य घेतलंय, चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, एक कांदा घेतलाय, कांदा पण आवडत असेल तर टाकायचा, नाही टाकला तरी चालेल। मिरच्या मी दोन कमी तिखट घेतल्या आहेत, दोन मध्यम तिखट घेतल्या आहेत, कारण मुलांसाठी म्हणून असं घेतलंय। सात आठ कढीपत्त्याची पानं घेतली आहे, अर्धी वाटी तेल घेतलंय, अर्धा चमचा हळद घेतली आहे, पाव चमचा हिंग घेतलाय, एक चमचा मोहरी घेतली आहे, चवीनुसार साखर घेतली आहे। ह्याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दही कसं लावायचं ते दाखवणार आहे। चला आता आपण दही कसं लावायचं ते बघूया। आता हे मी अर्धा लिटर गाईचं दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे। गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध घेतलं तरी चालेल। तर आता ते दूध कसं घ्यायचं, तर कोमट घेतलंय मी, एकदम थंड नाही एकदम गरम नाही। तर कोमट कसं सांगायचं की असं आपलं बोट बुडवलं तर ते त्याला जितकं सहन होईल तेवढं कोमट मी हे घेतलंय। तर ह्याच्यात आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते। आणि दही नेहमी काचेच्या भांड्यात, पहिले मातीच्या भांड्यात लावायचे, पण आता मातीची भांडे इथे सहसा मिळत नाही म्हणून काचेच्या भांड्यात लावायचं। काचेच्या भांड्यात जर नसेल तर स्टीलच्या पातेल्यात लावलं तरी चालेल। आता हे बघा, आता हे मी काल अशा पद्धतीने, आता मी दाखवते त्या पद्धतीने काल लावलेलं दही आहे। बघा किती घट्ट झालंय ते, हे बघा। आता हे ह्याच्यातलाच एक चमचा विरजण मी ह्या दुधात टाकणार। हे असं एक चमचा विरजण टाकायचं ह्या दुधात असं, आणि अगदी असंच्या असं जरी तुम्ही झाकून ठेवणार तरी 7 ते 8 तासांनी गोड दही तयार होणार। तर मग आता नाही असं जर नाही ठेवायचं असेल तर असं एका रवीने किंवा अशा एखाद्या ह्याने असं हलवून चांगलं असं घुसळून ठेवलं ना तरी पण 7 ते 8 तास, कमीत कमी 7 ते 8 तास लागतात दही बनायला, मग गोड दही तयार होणार। असं केल्यानंतर लगेचच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, 7 ते 8 तास फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आणि असं झाकून ठेवायचं। हे असं झाकून ठेवायचं, 7 ते 8 तास फ्रीजच्या बाहेर ठेवून नंतर 8 तासानंतर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल। 7 ते 8 तासापर्यंत गोड दही असतं हे, नंतर आंबट व्हायला चालू होतं। दही लावताना कधी पण तांब्याच्या, पितळेच्या किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यात लावू नये। आणि हे असं एकदम, हे बघा 8 तासांनी हे असं मी काल लावलेलं होतं असं घट्ट दही माझं तयार झालंय। या गाईच्या दुधाचंच हे लावलेलं आहे मी। दही लावताना असं प्रत्येक वेळी स्वच्छ भांडं धुवून घेतलेलं पाहिजे आणि सुकलेलं पाहिजे, ओलं नाही पाहिजे। अशा स्वच्छ भांड्यात प्रत्येक वेळी अर्धा लिटर दुधाला हा एक चमचा विरजण लावायचं आणि ते झाकून ठेवायचं असं। हा बघा, हे मी कढई तापून घेतली आहे गरम करून, त्याच्यात हा दोन वाट्या रवा मी असं सुकाच भाजून घेणार आहे, मध्यम आचेवर भाजून घेणार आहे मी, चांगला गुलाबीसर होईपर्यंत परतवून घेणार आहे। हा बघा, हा असा मी चांगला गुलाबी रंग येईपर्यंत रवा परतून घेतलाय। आता मी फोडणी करते, काढून घेते हा रवा आणि गॅस बंद करते। हे आता मी तेल गरम करून घेतलंय अर्धी वाटी, त्याच्यात मोहरी टाकते, जिरं मी ह्याच्यात घेतलेलं नाही आहे, मोहरी तडतडली की कांदा टाकते, ओल्या मिरच्यांचे जरा मोठ्या मोठे तुकडे करून घेतले आहेत कारण मुलांच्या दाताखाली येतात म्हणून। थोडं परतून घेते, कांदा थोडा गुलाबीसर झाला की हिंग आणि हळद घालणार आहे।
कढीपत्त्याची पानं घालते। घालते तीन वाट्या पानी ओतून घेते। एक वाटी ताक घालून घेते। गॅस मध्यम आहे माझा, मध्यम गॅसवर आहे। चवीनुसार मीठ घालते। साखर घालते चवीनुसार। साधारण मी 2 चमचे ही साखर घेतलेली आहे। पाण्याला उकळी यायला देते। पाण्याला एक उकळी आली ना की रवा घालायचा। हे आता पाण्याला उकळी आलेली आहे चांगली, त्यात आता मी हळूहळू रवा सोडते। उकळी व्हायला द्यायची नाही। गॅस मध्यम करून घेते। थोडं सावधगिरीने सोडायचा, अंगावर पण उडू शकतं आणि हातावर पण वाप येऊ शकते। मध्यम गॅसवर आहे माझं। हे आता मी 5 मिनिटांसाठी वाफ काढायला ठेवणार आहे। मंद गॅसवर वाफ काढायला ठेवणार आहे। हे बघा, हे आता मी 5 मिनिटांसाठी ठेवलेलं झाकून, आता चांगला झालेला आहे, मुरलेला आहे। 5 मिनिटं रवा भाजायला मला 10 मिनिटं लागली। मध्यम आचेवर मी, माझा गॅस जरा फास्टच आहे, मध्यम आचेवर मी 10 मिनिटं रवा भाजून घेतला। हे आता तिखट मिठाचा सांजा तयार झाला आहे। असं झालंय त्याच्यावर थोडं ओला नारळ घालते। कोथिंबीर घालते। हा आता तिखट मिठाचा सांजा तयार झालाय। आता ह्याच्यात ताक टाकलेलं असल्यामुळे आंबट गोड झालाय, त्याच्यामुळे वरून लिंबू घ्यायची गरज नाही। आणि त्याच मी जे दही दह्याचा व्हिडिओ दाखवला त्याच दह्यापासून मी ताक बनवलंय। थोडं आंबट ताक घ्यायचं। हा बघा, तिखट मिठाचा सांजा तयार झाला। तुम्ही करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।